तेगेने कोता तेने तेने एरी कागदार जे पण लेटर आम कडे तेने सांगितलं झालं तुम्ही खुंचे कायद्याचेर तेगेने म्हणता वी आर गाइडेड बाय द डिसिजन्स ऑफ द कोंकणी एडवायझरी बोर्ड आणि ते म्हणता कोंकणी एडवायझरी बोर्ड हॅज रिकमेंडेड टू अस इन 1981 दॅट देवनागरी शुड बी द ऑफिशियल स्क्रिप्ट ऑफ कोंकणी सो ते यांच्या मुगाचेर सोडटा कोण एडवायझरी बोर्डाचेर सो हिंगा कितें आलां ते एडवायझरी बोर्ड चेंज जावंक जाय बट ही देवनागरी लॉबी कितें करता त्या वर्साक सांग तेमी होल्ड सोडूंक ना कितें आहा आतां सिलेक्शन प्रोसेस कसो आता सिलेक्शन प्रोसेस दोन मेंबर पांच लिपयतले म्हणल्यार कितें आहा हेच प्रपोज करता मनीस कोण हेच सांगता अरे हो देवनागरीचो हो देवनागरीचो तूं एप्लिकेशन घाल खूंय फुडल्या बोर्ड चेंज 10 वर्सां आसता एक बोर्ड सो तूं एप्लिकेशन घाल मागीर आनी कोण देवनागरीचो लॉबीचो आहा ताका सोदता खूंय हिंगा महाराष्ट्रांत आनी खंयचो पेसो अरेबीक कोण मलयालमाचो आनी ताका कितें हांव वयता आनी ते दिनावर रिकमेंड करता आतां कितें आहा द नेम्स मस्ट बी सिलेक्टेड बाय द आवट गोईंग बॉडी आवट गोईंग बॉडी कोणाची देवनागरी लॉबी आहा सो ते आपणाचे मनशांक घालता आनी बॉडी येता सो देर इज नो वे टू ब्रेक अनलेस ते सुप्रीम कोर्टा वचून वचून हे सिलेक्शन प्रोसेस तोडूंक जाय वीच वी आर नाव ट्राय टू डू बिकॉज कितें जावपाक जाय वो सिलेक्शन प्रोसेस साहित्य अकादमी म्हणून दिवंक जायना तो सिलेक्शन प्रोसेस मस्ट बी गिवन टू द रिस्पेक्टीव एसोसिएशन ऑफ द स्क्रिप्ट लायक फॉर एक्झाम्पल गोंयान आमचे पण एसोसिएशन समज कोंटाळे अकादमी वो ग्लोबल कोंकणी फोरम तेमी चूज करूंक जाय दोगां मनीस आमी चूज केले मनीस तुमी नाकारूंक जायना ते कॅनडा लिपीचे तेमी चूज केले हेंच्यांनी नाकारूंक जायना कित्याक हेंचे प्लॅन कितें आहा हेंचे प्लॅन आपणाचे मनशां घालपाचे आहा सो मागीर ती तो होल्ड ब्रेक जायना हे तर फाल्यां तर दुसरे चारूय लिपीचे पांचूय लिपीचे जर मनीस पडत ते डिसिजन ताकून चेंज करून आनी ताका ओवरऑल हाचेर मरे कांय जावंक ना अशें ना कांय वर्सां फाटी जेन्ना पडे आमचे एरिक वझारेन एक नॅशनल लेवलाची डिबेट केली लिपीचेर ऑल स्क्रिप्ट आनी मागीर साहित्य अकादमीन ही जी पळय ओनी जाल्या ती जाग्यार घालपा खातीर ती हें आसलेली कितें ती आमची ती सेमिनार आसलो कशी जाली ती सेमिनार जेन्ना पडे साहित्य अकादमीन पडे आवाज केलो कितें म्हणून दुसऱ्या लिपीचेर ओनी जाल्या म्हणटकच तांकां नीत मेळपाक जाय सो तांणी कितें सुचयली तुमी एक नॅशनल डिबेट घेयात सगळे स्क्रिप्टांची आनी तुमी तारायात तुमी तारायात सगळ्यां पयलीं एरिक वझारेन घेतली आनी थंयसर अशें जालें सगळ्या लिपीक साहित्य अकादमीन एक सारको मान दिवपाक जाय त्या उपरांत ही पडे जी साहित्य अकादमीची जी कोंकणीची पडे बॉडी आसली ताणी एक सेमिनार घेतलो ते म्हणटात सांगताना सांगता नॅशनल डिबेट केली म्हणटा आतां तुमकां एक गजल सांगता हे डिबेटी नगरींतले आसले रोमींतले आसले कन्नड स्क्रिप्टीचे आसलेले मलयाळम स्क्रिप्टीचे तर तेमी कितें केले ताणी ती डिबेट घडोवन हाडली आमकां कोणाक रोमींतल्यान कोणाक वास लागून दिवंक ना जे कोण पडे नगरीचे वाटेन आसले रोमींतले जे कोण कन्नडांतल्या नगरीचे वाटेन आसले आसा तसले आहा तांकां घेवन खुंटी मदें एक तेमी डिबेट केली आनी ताचो रेकॉर्ड तेमी काडलो आनी साहित्य अकादमीन धाडलो चोय आजून नगरी जाय म्हणटा दे से देट ओन्ली नगरी इज द ऑफिशियल स्क्रिप्ट ऑफ कोंकणी बाकीच्या कोणाक खबर ना मागीर पळय रिपोर्ट भायर सोदता तेन्ना सगळे चयता एकामेक तेमी सांगूंक जाय बाबा सगळ्यांक बाबा सगळे येया आमी वी आर डिस्कसींग वी आर डिसायडींग ऑन दीस इश्यू कोणाक कांय सांगना चोरया कित्याक कितें डिबेट मागलेली कोणे एरिक वझारेन ताका जावपाक ना तुमचे ओपिनियन आहे तुम्ही ते एकदा अटेंड केलं नाही 126 आणि तुमचे व्ह्यूज किती अजून नाही दॅट इज अ पॉसिबिलिटी बट आय डोंट नो हाऊ द हाऊ डे फंक्शन वेदर दे विल अलाउ अस टू टेक दिस थिंग टू तुमचे त्यांचा पोर्टलचा प्रोसेस कसा आहे तो दॅट विल बी बेटर नो फेस टू फेस या बट त्यांचे किती संधी आहात पण आम्ही वी विल फॉर्म किया एजा पहिले खूप संधी आलेले ते मी केतना केतना येवपाचो मिटोपाचो प्रश्न करू ना सो ना हांव कितें म्हणटा हांव कितें म्हणटा आमी थंय वयचे परस लेट देम कम वी आर रेडी टू सीट एंड डिस्कस तुमकां आमंत्रण दिलें कित्याक आमंत्रण दिवंक ना
जिल्हा नाव घेतलं आता जिल्हा जिल्हा म्हटलं आम्ही